चला आपण परीक्षेच्या दृष्टीने आता उजळणी घेणार आहोत. पाठ आहे प्रकाशातले तारे तुम्ही. प्रश्न पहिला, प्रकाशातले तारे कोणाला म्हटले आहे सांग. प्रकाशातले तारे मुलांना म्हटले आहे. व्हेरी गुड. मुलांना कोण बोलावत आहे? मुलांना फुलराणी बोलत आहे. गुड. कवी मुलांना कोठे बसावयास सांगत आहे? कवी मुलांना आनंदाच्या शिखरावरती बसायला सांगत आहे. छान. मुलांना कोणावर रुसायला सांगितले आहे? मुलांना अंधारावर रुसायला सांगितले आहे. छान. मुलांना कोण खुणावत आहे सांग. मुलांना अरुण खुणवत आहे. छान. मुलांनी कशाची चिंता करू नये असे कवीला वाटते? मुलांनी उद्याची चिंता करू नये असे कवीला वाटते. छान. चला आता आपले प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेतील एका वाक्यात झालेले आहेत. आता पाठ प्रवास कचऱ्याचा. प्रश्न पहिला, मुलांनी किती दिवसात शालेय परिसर लख्ख केला होता? मुलांनी एका आठवड्यात शालेय परिसर लख्ख केला होता. छान. बाईंनी कचरा वेगळा करण्याचे कारण काय सांगितले? बाईंनी कचरा वेगळा करण्याचे कारण सांगितले, प्रत्येक कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो. छान. आता मला सांगा, सडलेल्या कचऱ्यापासून काय काय बनवतात? सडलेल्या कचऱ्यापासून खत व इंधन बनवतात. छान. पुढं, घरातल्या कचऱ्यामध्ये कोण कोणत्या वस्तू असतात सांगा. घरातल्या कचऱ्यामध्ये कोण कोणत्या वस्तू असतात सांग. खाऊचे कागद, परत फळांच्या साली, भाज्यांच्या साली. छान. घर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? फरशी पुसतो, झाडू मारतो. व्हेरी गुड. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर अनिरुद्ध सांगणार. हा, स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करता? दात घासतो, अंघोळ करतो आणि केस विंचरतो, पावडर लावतो. बरं. आणखी नखे कापतो, बरोबर. स्वच्छ कपडे घालतो. छान. चला आता पुढचा प्रश्न आहे नवीन पाठातला. सध्या आपल्या गावागावात ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते, त्याचे नाव काय आहे? संत गाडगे बाबा स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियान. व्हेरी गुड. पुढील प्रश्न, संत गाडगे महाराजांचे नाव त्यांच्या आई वडिलांनी काय ठेवले होते? त्यांच्या आई वडिलांनी डेबू ठेवले होते. पुढील प्रश्न, संत गाडगे महाराज असे नाव त्यांना का पडले? छान. संत गाडगे महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी घरदार सोडले? संत गाडगे बाबांनी वयाचे 29व्या वर्षी घरदाराचा त्याग केला. व्हेरी गुड. संत गाडगे बाबांची देवपूजा कोणती? संत गाडगे बाबांची देवपूजा, गाडगेंची सेवा हीच गाडगे महाराजांची देवपूजा. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. चला आता शेरात सव्वा शेर. प्रश्न पहिला, नाना काकांच्या शेतात कोणते पीक होते? नाना काकांच्या शेतावर भाताचे पीक होते. शेतात म्हणायचं हा, शेतात भाताचे पीक होते. उंदरांना खाण्यासाठी नाना काकांनी कोणता पदार्थ ठेवला होता? उंदरांना खाण्यासाठी नाना काकांनी तळलेली भजी ठेवली होती. व्हेरी गुड. पिकाची नासाडी कोणत्या प्राण्यांनी केली होती? छान. पुढचा प्रश्न, नाना काकाच्या हातात कोणती वस्तू होती? नाना
झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते? व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न आहेत कवितेतले, ते अमर हुतात्मे झाले. प्रश्न पहिला, या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे? आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले? व्हेरी गुड. देशासाठी लढणाऱ्या वीरांनी कशाचा त्याग केला? देशासाठी लढणाऱ्या वीरांनी गर्दाराचा त्याग केला. छान. वीर हुतात्मे कोणासारखे जीवन जगले? वीर हुतात्मे ज्योतीसारखे जीवन जगले. छान. महाराष्ट्रातील दोन हुतात्म्यांची नावे सांगा. गुड. पुढचा प्रश्न, वीर हुतात्मे कोणासाठी लढले? कोण सांगतय कोणासाठी लढले? सांग करुणा. वीर हुतात्मे देशासाठी लढले. गुड. पुढचा प्रश्न, आपला राष्ट्रध्वज कोणता? आपला राष्ट्रध्वज तिरंगा. तिरंगा आहे. गुड. चला पुढील प्रश्न, मुग्धा लिहू लागली या पाठातील आहे. प्रश्न पहिला, मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? सांगा. गुड. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते? प्रमुख पाहुणे लेखक म्हणून आले होते. प्रसिद्ध लेखक प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले? बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक छोटीशी डायरी दिली होती. छान. मुग्धाचा स्वभाव कसा होता? मुग्धाचा स्वभाव अबोल होता. छान. तुम्हाला कोणत्या स्पर्धेत बक्षीस मिळाले आहे? मला पाडे पाटांतर या बक्षीस मिळाले होते. पुढील पाठ, एकदा गंमत झाली, एका वाक्यात उत्तरे. हा प्रश्न पहिला, नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? अनेक कोडे जेव्हा नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी वाढते. जवा नाही म्हणायचं, जेव्हा वाढते. मनुलीने कसली पाने पुस्तकात ठेवली? मनुलीने पुस्तकात पिंपळाचे पान ठेवले होते. छान. बाईंनी कोणती कविता वर्गात शिकवली? बाईंनी नदीची कविता वर्गात शिकवली. बाईंनी कशाचे चित्र काढून आणायला सांगितले? बाईंनी नदीचे चित्र काढून आणायला सांगितले होते. छान. तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? मला जेव्हा आनंद होतो तेव्हा आम्ही टाळ्या वाजवतो. बाई वर्गात कशाबद्दल माहिती सांगत होत्या? बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या. ओढे कशाला येऊन मिळतात? ओढे नदीला येऊन मिळतात. गुड. मनुलीने नदीचे चित्र कशातून उभं केलं? गुड. छान.